एक गोष्ट ठरली, खान मुलाखतीसाठी प्रतापगडाखाली नक्की येणार. आनंद आणि काळजी उराशी धरून पंताजी गोपीनाथ बोकिलांनी गडाचा रस्ता धरला. खानाने जावळीच्या दरीत जाण्याचे शिवाजीच्या वकिलापाशी कबूल केले आहे. हे खानाच्या सर्व सरदारांना कळलेच होते. त्यातील काही सरदार अत्यंत दूरदर्शी व बादशाही हिताचे खरोखर निष्ठापूर्वक काळजी वाहणारे होते. काही सरदार मात्र शुद्ध नंदीबैल होते. पंताजी गोपीनाथाने गोड गोड बोलून त्यांच्याकडून खानाचा कपटी उद्देश केव्हाच माहीत करून घेतला होता. काही सरदार मोठे उत्साही पीर होते. जावळीत जाऊन शिवाजीला जिंकलेच पाहिजे अशी त्यांना घाई झाली होती. पण काही शहाणे दूरदर्शी सरदार मात्र खानाला अगदी स्पष्टपणे म्हणाले, गुस्ताखे मुआप हो उजूर, आपके इरादे पर आप शौक से अमल कर सकते है, लेकिन इसमें सरासर धोखा है. शिवाजी ने आज तक किसी के आगे सर नहीं झुकाया. शिवाजी बहुत चालाक है, बहादुर है, सुरमा है. उसके मन में कोई भयंकर राज छिपा है. इसलिए यदि आज वह हुजूर को जावली में तशरीफ लाने का पैगाम भेज रहा है, तो इसका साफ मतलब यही है कि उसका सरदार उसका इरादा कुछ और है. जावली का मुल्क खतरनाक है. हाथी, घुड़सवार और फौज को साथ ले जाना मुसीबत मोल लेना है. वह मुल्क पहाड़ों जंगलों से भरा हुआ है. इस खतरे को आप जानबूझकर मोल न ले, इसमें सरासर धोखा है. यावर रागाने लाल होऊन व द्वेषाने अंध होऊन गेलेला तो खान म्हणाला, हां ठीक है, ठीक ही है कि शिवाजी की बहादुरीत की तुम तारीफ करो. अफजल खां की ताकतों को तुमने अभी पहचाना भी कहा. मेरे दौड़ते घोड़ों की टापों के नीचे कर्नाटक की फौज ने आखिरी सांस ले ली. काफरों के बुतों और मंदिरों को मैंने ही मिट्टी में मिलाया है. मेरा गुस्सा देखकर शैतान भी कांप उठता है. फिर शिवाजी तो किस झाड़ की पत्ती. जावली का जंगल तो मेरे रुख को देखते ही जलकर खाक हो जाएगा. खानाची वृत्ती खरोखरच राक्षसी, तसेच त्यांचे बळही त्याला त्याला गर्व होता त्याच्या ताकदीचाच. खानाने ठरविले जावळीला जायचेच आणि जावळीकडे कूच करण्यासाठी तयारीचा हुकूम त्याने छावणीस सोडला. महाराज गडावर वाट पाहत होते. पंताजी काका अफजलखानाचा दमदाटीचा निरोप उरी घेऊन निघाले व गडावर येऊन पोहोचले. महाराजांनी आतुरतेने काकांची भेट घेतली. काकांनी सर्व हकीकत सांगितली. खान जावळीत येण्यास तयार झाला. ही गोष्ट इतकी उत्तम झाली की निम्मी बाजी आत्ताच सर झाली असे महाराजांना वाटले. खानाशी झालेले बोलणी व छावणीची सर्व माहिती काकांनी सांगितली. त्या रात्री महाराजांनी एकट्या काकांना अगदी एकांतात बोलवून घेतले. महाराजांनी खानासंबंधी गुप्त हकीकत काय काय कळली ती सांगा म्हणून म्हटले. तेव्हा काका ती सारी गुप्त हकीकत सांगू लागले. खानाच्या मनात दृष्ट बुद्धी आहे. सल्ला करून महाराजास भेटीस आणून दगा करून कैद करून विजापुरास धरून न्यावे हे ऐसे आहे. खानाचा हेतू उघड उघड दगा करण्याचा ठाम कळला. महाराजही मनाशी हेच धरून चालले होते. कारण याच खानाने कर्नाटकात शिरेपट्टणच्या कस्तुरीरंग नावाच्या राजाला तहासाठी किल्ल्यातून बाहेर बोलावले. त्याला शपथपूर्वक विश्वास दिला. कस्तुरीरंग राजा खानावर विश्वासून भेटीस आल्यानंतर खानाने भेटीत दगाबाजी करून त्याचा खून पाडला. खानाचा हा इतिहास अगदी ताजा होता. पण ही खानाची राक्षसी वृत्ती पाहून महाराज जास्तच गंभीर झाले. त्यावर काका म्हणतात, महाराज मी खानास जावळीस घेऊन येतो. तुम्ही हिम्मत धरून एकांगे करून खानास मारणे, त्याचे सारे लष्कर साफ लुटणे, राज्य सर्व आपले करणे. पंताजीचा हा पीळ होता, ही इच्छा होती, हा सल्ला होता. महाराजांना तो पटला. अत्यंत धाडसाची व जीवावरची ही गोष्ट होती. सोपे नव्हते, तरीही काका म्हणाले की हिम्मत धरून एकांगी मारा. खरोखर हा सल्लाही हिमतीचाच. महाराजांनी काकांना पुन्हा खानाकडे पाठवायचे ठरवले. पुन्हा एकदा खानास जावळीस येण्याबद्दल आग्रह करायचा, आपल्याला दगाच करायचा असा निर्धार करून आलेल्या ह्या द्वेष्ट्याला जावळीच्या दारीत कोंडून फौजेसह बुडवावयाचाच असा निर्धार महाराजांनी केला. गडावरती रोजच खलबते चालली होती. तानाजी, कान्होजी, येसाजी, मोरोपंत, शामराज पंत वगैरे सर्व मंडळी महाराजांसभोवती बसून आलेल्या या अरिष्टावरच विचार करीत होती. गडावर दिवसेंदिवस अत्यंत गंभीर वातावरण पसरत होते. तिकडे आईसाहेब राजगडावर चिंता करत होत्या.
त्यांना महाराजांनी प्रतापगडावर मुद्दाम आणले नव्हते, कारण प्रत्यक्ष खानाशी होणारा डाव त्यांच्या डोळ्यापुढे होऊ लागला तर त्यांच्या मनावर फार ताण पडेल. पण राजगडावरून राहून तरी कुठे कमी ताण पडत होता. पुन्हा काका वाईस निघाले. प्रतापगड ते वाई म्हणजे 16 कोसाचे अंतर वाटा ह्या अशा. अर्ध्या कोसाचा प्रतापगड उतरायचा, पुन्हा 1.5 कोसाचा महाबळेश्वराचा डोंगर चढायचा, पुन्हा 1.5 कोसाचा पसरणी घाट उतरायचा. थोडे हा का होते हे श्रम हे, पण थकलेवाले वाकलेले काका घोडे थोडे घोड्यावरून पालखीतून आणि पायीही हे अंतर तोडीत होते. एकदा वारी झाली, आता दुसऱ्यांदा निघाली होते. निघण्यापूर्वी महाराजांनी काकांना म्हटले, काका खणास सांगणे की राजा बहुत भीतो. वाईस तुमच्या भेटीस या वयास धीर पुरत नाही. खान साहेब वडील आहेत, जावळीस येऊन भेट देतात तरी भेटीस येतो. आपण यास हाती धरून धीर भरवसा देऊन बादशहाचे मुलाच मतीस नेऊन उर्जित करतील तरी थोरपण आहे. ऐसे कित्येक मजकूर सांगून खानास जावळीस येऊ घेऊन येणे. काका निघाले, वाईत आले. खान तर उतावळ्या नवऱ्याच्या वर काही करीत होता. जावळीस निघण्याची तरी पण पंताजी म्हणाले, आमचा राजा कदा कचदिल आहे. येथे वाईत भेटीस येता शंका धरितो. आपणच जावळीस चलणे, तेथे भेटीस येतील. दिलासा करून बरोबर राजास घेऊन जाणे. तेव्हा खान म्हणाला, अरे भाई शिवाजी डरता क्यों है, मैं तुझे सलाह दे रहा हूँ. जो किले तेरे है वह तो मुझे मिलेंगे ही, और उनके साथ और ज़्यादा दौलत भी. शाहजी की कसम खाकर मैं यह सब कहता हूँ. आणि खणाचे लष्कर हत्ती उंट घोडे तोफा व बैलांसह जावळीकडे चालू लागले. आता एवढा तो 1.5 कोसाचा पर्वत चढून व माथ्यावरचे 5 कोसाचे घन अरण्य पार करून व पुन्हा 1.5 कोसाचा अति अवघड असा रडतोंडीचा घाट उतरून ही जनावरे जाणार होती कशी. चैनीत आयुष्यात घालविलेली ही विजापुरी फौज त्या अवजड तोफा तंबू सामानाचे पेटारे धान्य वगैरे घेऊन या डोंगरातून जावळीच्या खोल पाताळा दरीत जाणार तरी कशी. हा अजस्र सह्याद्री ओलांडायचा म्हणजे काय, थट्टा आहे. खाणाला काही बुद्धी झाली. पूर्वी मोहम्मद तुगलक नावाच्या एका वेड्या पिराने हिमालय ओलांडून चीनवर स्वारी करायचे ठरविले होते. सारी फौज त्या बर्फाच्या ढिगाऱ्यात तो गमावून बसला. हिमालयावरील अजिंक्य शिवशक्तीने त्याचा पराभव केला. आता अफजल खान सह्याद्रीची एक प्रचंड रांग ओलांडून प्रतापगडावरची शिवशक्ती जिंकायला चालला होता. धन्य त्याच्या मुत्सद्देगिरीची. आणि त्याचे सल्लागार कोण? प्रतापराव मोरे, खावस खान आणि अंकुश खान, अरण्य पंडित. फौज मुंगीच्या पावलाने महाबळेश्वराकडे वाटचाल करू लागली. फौजेतल्या बातम्या हेरामार्फत गडावर रोज खडानखडा जात होत्या. पंताजी काकाही गडावर जाऊन पोहोचले होते. महाराजांनी गडाचा पक्का बंदोबस्त ठेवलेला होता. तयारी आणि चिंता रोज जास्त जास्त वाढत होती. खानाचे हत्ती उंट वगैरे प्राणी व तोफा वगैरे साहित्य त्या पर्वतावर चढवताना काय हाल झाले ते सांगणे शक्य आहे. सोंडानी झाडांना विळखे घालून त्यांचा आधार घेत हत्ती वर चढत होते. वारंवार खरचटून कातडी निबार झालेल्या हत्तीचे गुडघेही रक्तबंबाळ होत होते. मेटाकुटीने ते वर चढत होते. घोड्यांचे व इतर जनावरांचेही तेच हाल. हत्तीच्या पायांनी निसटणाऱ्या धोंड्याखाली खालून वर चढणारे लोक सापडून मरत होते. झाडात अडकून खानाची निशाणे व छत्र्या पार फाटून गेल्या. अनेक लोक कड्यावरून कोसळून मेले. जनावरे मोडली, अतोनात श्रम पडले. सह्याद्रीच्या शिखरावर गेल्यावर त्यांना स्वर्गात गेल्यासारखे वाटले. आता 5 कोसाचे वाटा नसलेले जंगल मग फक्त 1.5 कोस घसरगुंडीसारखा उतार आणि मग जावळीची दरी. कमालीच्या यातना शोषित धडपडत कोलमडत अखेर हा सारा पसारा जावळीत पोहोचला. ते जंगल फौजेने गजबजून गेले. झाडावर पाखरू बसेना. जावळीपासून प्रतापगडाचा पायथा 1.5 कोस होता. जावळी सर्व बाजूंनी उंच उंच पर्वतांनी व जंगलाने वेढलेली होती. तेथे अफजलखान येऊन पोहोचला. गडावरचे सर्वच लोक चिंतामग्न होते. त्यांची झोप उडाली होती. जो तो डोळ्यात तेल घालून प्रत्येक क्षण काटीत होता. या खणाने सर्वांचे चित्त बेचैन करून टाकले होते. खणाचा तळ कोयनेच्या खोऱ्यात पडला. त्या भयंकर निबिड अरण्याचे व पर्वतमय प्रदेशाचे किती वर्णन करावे.
त्या अरण्यात खानाच्या हजारो सैनिकांनाही भय वाटू लागले, पण खानाला मात्र अजिबात भय वाटले नाही। तो मनात म्हणाला, बस अब जावली का मुल्क मेरा ही है। जंगलात तंबू ठोकण्यासाठी जरूर तेवढी जागा साफ करून उंच व भव्य तंबू उभारण्यात आले। साखळदंडांनी हत्ती ठाणबंद करण्यात आले। जमिनीत मेखा ठोकून घोड्याच्या रांगा बांधण्यात आल्या। उंटाचे तांडेही बांधण्यात आले। सैनिकांच्या हालचालींनी व इकडे तिकडे भटकण्याचे ते अरण्य गजबजून गेले। अफाट जंगलाच्या मानाने ते सैन्य चिमुटभर वाटत होते। झाडीत ते पार झाकून गेले होते। महाराजांनी गडावर सर्व खाशा मंडळीची सदर भरविली। आपण खानाच्या लष्करात जाऊन खानाला भेटणे म्हणजे मरणच हे नक्की होते, म्हणून खानालाच प्रतापगडाच्या एका सोंडेवर भेटायला बोलवायचे आणि त्याने कसे यावायचे म्हणजे कसे आले पाहिजे याचा मसुदा महाराजांनीच तयार केला। सर्व तपशील अत्यंत बारकाईने ठरवून महाराजांनी पंताजी काकांना खानाकडे बोलणी करण्याकरिता पाठवावयाचे ठरविले। काकांनी व हेरांनी यापूर्वीच महाराजांना एक अत्यंत मौल्यवान माहिती पुरविली होती। खानाच्या छावणीत हिऱ्या मोत्याचे व्यापारीही मालासह विजापुराहून आलेले असून खूप मोठे घबाड त्यांच्यापाशी आहे। ही ती मौल्यवान माहिती समजल्यापासून महाराज अगदी बेचैन झाले। खानासारख्या पितृतुल्य महापुरुष आपल्या भेटीस येणार शिवाय अंकुश खान, मुसे खान, अंबर खान, याकूत खान व मंबाजी राजे भोसल्यासारखे प्रत्यक्ष काका आपल्या मुलाखत आला। आता त्याच्या मान सन्मान कसा करावा तेव्हा महाराजांनी ठरवले की हे हिरे मोतीवाले अनायासे खानाबरोबर आलेलेच आहेत, त्यांनाच गडावर बोलवून घ्यावे। खानाला सांगितले म्हणजे खान देईल पाठवून सर्वांना आपल्याकडे, त्यांचा सगळा माल एका मुठ्ठीने एकदमच खरेदी करू म्हणजे झाले। आणि पंताजी गोपीनाथ गडावरून खानाकडे निघाले। खानाच्या छावणीत आले, त्याला भेटले। महाराज किती घाबरलेले आहेत व आपणाबद्दल त्यांना केवढा आदर व धाक वाटतो याची पुराण पुन्हा एकदा त्यांनी खानाला ऐकवली। खान फुशारून जात होता आणि काकांनी मुद्द्याला हात घातला। ते म्हणाले की राजे आपल्या भेटीस येते यावयास घाबरतात। राजाची विनंती अशी आहे की आपणच गडाजवळ एकट्याने यावे आणि राजांना भेटावे। एकट्याने? खान बिचकलाच, पण काकांनी महाराजांचे सगळे म्हणणे तपशीलवार सांगितले। भेटीच्या योजनेचा तपशील पुढील प्रमाणे सांगितला। आपले सैन्य आहे तसेच छावणीत ठेवावे। एकट्या खानसाहेबांनी सशस्त्र निघावे व पालखीत बसून भेटीच्या जागी यावे। त्यांनी आपल्या बरोबर दोन तीनच सेवक घ्यावेत। खानसाहेबांनी भेटीच्या शामियान्यात येऊन थांबावे। खानसाहेबांनी आपल्याबरोबर 10 शूर नेकजात व सुसज्ज हशम आपल्या रक्षणासाठी आणावेत, परंतु ते एका बाणाच्या टप्प्यावर ठेवावेत। शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरून सशस्त्र यावे व खानसाहेबांची भेट घेऊन आदर सत्कार करावा व दोघांनीही तेथेच बोलणी करावी। शिवाजी महाराजांनीही आपल्याबरोबर 10 शूर सैनिकजात व सुसज्ज हशम आणावेत व एका बाणाच्या टप्प्यावर मागे ठेवावेत। खानाने ही योजना एकदम मंजूर केली। हा भेटीचा तपशील खानाच्या वकिलाने आधी मंजूर केला होता। खान आता अगदी आतुर झाला होता। त्याला शिवाजी हवा होता, काकांनी ते ओळखले होते। काकांची नजर तीक्ष्ण, कान तिखट, बुद्धी भेदक आणि बोलणे खडी साखरेसारखे गोड होते। काकांनी खानाला अगदी हवे तसे डोलवले। काकांच्या डोक्यात हिरे मोतेवाल्यांची आठवण होतीच। ते खानाला अदबीने म्हणाले की आपल्या व आपल्याबरोबर आलेल्या शूर सरदारांचा मान मर्तब कसा करावा हे आमच्या राजांना समजेनासे झाले आहे। ते तर बावरून गेले आहेत, तरी पण आपल्या छावणीत असलेल्या सराफी व्यापाऱ्यांना आपण प्रतापगडावर पाठवून द्यावे अशी राजांची आपणास विनंती आहे। राजे हिरे मोती खरेदी करू इच्छितात। खानाला पटले, आवडले। त्याने लगेच हिरे मोतीवाल्यांना तशरीफ फरमावली। व्यापारी खानापुढे हजर झाले। खानाने त्यांना हुकूम केला की तुमचा सर्व माल घेऊन प्रतापगडावर शिवाजीराजांकडे जा, शिवाजी काही खरेदी करेल। हे ऐकून व्यापारी खुश झाले, कारण त्यांचा माल आता एकदमच खपणार होता। खानही खुश झाला होता, कारण आपल्याला भ्यालेला शिवाजी आपली बडदास्त केवढी ठेवतोय हेही त्याला कळून चुकले। हिऱ्या मोत्यांनी गच्च भरलेला संदुका घेऊन व्यापारी पंताजीच्या मागोमाग निघाले। गडावर आले, गडावरचे लोक टकमका पाहू लागले।
की हे नवे पाहुणे कोण आले? ते व्यापारी महाराजांपुढे मालासह हजीर झाले। तो दैदिप्यमान माल पाहून महाराज आनंदून हसले। महाराजांनी सर्व माल ताब्यात घेतला व व्यापाऱ्यांनाही गडावर ठेवून घेतले। मालाची किंमत खान साहेबांच्या भेटीनंतर द्यावायची असे ठरले। त्या बोळसट व्यापाऱ्यांना ते खरे वाटले। खानाच्या छावणीतला मौल्यवान ठेवा काकाने बिनबोभाट आणला। खानाचेही महाराजांवर केवढे प्रेम! त्याने हा ठेवा महाराजांकडे घरपोच रवाना केला। खानाची व महाराजांची भेट जेथे व्हावायची होती ती जागा गडाच्या अगदी पायथ्याशी नव्हती। गडाच्या निम्म्या डोंगर चढून गेल्यावर डाव्या अंगाला डोंगराची एक चोंड पसरत गेलेली होती। तेथील मध्यावरची झाडे तोडून काढून जागा साफ करविली। तेथे अत्यंत मौल्यवान सामान वापरून एक अत्यंत सुंदर शामियाना उभा करण्याचे काम महाराजांनी सुरू केले होते। ही भेटीची जागा खानाच्या छावणीतून किंबहुना गडाच्या पायथ्यापासूनही अजिबात दिसत नव्हती। भेटीची जागाही महाराजांनी अत्यंत अडचणीची निवडली होती। हेतू हा की खानाने कदाचित दगाबाजी केली तरीही त्याचे सैन्य सहजासहजी तेथे येऊन पोहोचू नये। गडावर रोज चिंतेची आणि खबरदारीची खलबते चालू होती।